तर आज आपण एक वाटी रव्यापासून मस्त असा हेल्दी कमी तेलाचा पौष्टिक नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघूच शकता अगदी जाळीदार हा नाश्ता झालेला आहे आणि याची चव देखील खूप छान लागते सोबतच याला वेळसुद्धा लागत नाही फक्त पाच ते दहा मिनटात हा नाश्ता तयार होतो जर तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनवर द्यायचा असेल किंवा नाश्त्यासाठी बनवायचा असेल तर हा नाश्ता एकदा नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता तर हा जो रवा आहे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर मी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये हा रवा टाकून घेऊयात तर मी इथे हा थोडा जाडसर रवा घेतलेला आहे कारण आपल्याला याला मिक्सरलाच लावून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे बारीक असेल तरीही चालेल यासोबतच अर्धा वाटी दही घालायचं आहे तर दही आंबट असेल तर जास्तच चांगलं कारण आंबट दही असलं तर नाश्ता चांगला होतो यासोबतच दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे हा मी नाश्ता जो आहे तो मुलांसाठी बनवते आहे त्यामुळे मिरची मी कमी घातलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता सोबतच एक आल्याचा तुकडा घातलेला आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा मी इथे साखर टाकलेली आहे तर साखर आवर्जून टाकायची आहे सोबतच एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि आता आपण मिक्सरला लावून घेऊया आणि अगदी स्मूथ अशी पेस्ट अशी तयार करून घ्यायची आहे आता ही जी पेस्ट आहे एका भांड्यात ओतून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता याच पद्धतीने बनवायची आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आता आपण याला पाच मिनटं साईडला ठेवून घेतलं आहे कारण रवा जो आहे तो थोडासा फुलला पाहिजे तर इथे बघू शकता पाच मिनटानंतर बॅटर जे आहे थोडंसं घट्टसर झालेलं आहे तर आपल्याला असंच पाहिजे आहे याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आता आपण याच्यामध्ये काही भाज्या टाकणार आहे तर भाज्यामध्ये एक मोठा साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यासोबतच मी इथे एक मोठी वाटी कॉर्न घेतलेली आहे तर मी कॉर्न जे आहेत ते कच्चेच घेतलेले आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे बॉईल करूनसुद्धा टाकू शकता आता याला छान असं मिक्स करून घेऊयात तर भाज्यांमध्ये तुम्ही इथे कुठल्याही भाज्या टाकू शकता शिमला मिरची गाजर हे सुद्धा याच्यामध्ये घालू शकता आता याला छान असं मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता बॅटर आपलं मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये एक चमचा तेल घालूया म्हणजे जो नाश्ता आहे तो आतून मस्त असा सॉफ्ट होतो यासोबतच एक युनोचं पॅकेट घेतलेलं आहे ते पूर्ण एक युनोचं पॅकेट याच्यामध्ये टाकायचं आहे तर इथे तुम्ही इनोऐवजी खाण्याचा सोडाचासुद्धा वापर करू शकता तर आता आपण हे जे बॅटर आहे ते चांगलं असं मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता छान असं हे बॅटर मिक्स करून झालेलं आहे तर कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे आहे म्हणजे थोडंसं घट्टसरच पाहिजे आहे चला तर मग नाश्ता बनवायला घ्यायचा आहे तर मी इथे कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावर एक प्लेट ठेवलेली आहे प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यातलं बॅटर आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात उरलेलं बॅटर आपण दुसऱ्या एका प्लेटमध्ये टाकणार आहोत वरून थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया म्हणजे याचा कलर खूप छान येईल आणि वरून आता झाकून द्यायचं आहे आणि याला आठ ते दहा मिनटं मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं आहे म्हणजे नाश्ता जो आहे तो आतपर्यंत चांगला शिजला गेला पाहिजे तरी ते आठ ते दहा मिनटं झालेली आहेत तरी ते कलर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि बॅटरसुद्धा मस्त असं फुललेलं आहे तर नाश्ता असा मस्त फुललेला आहे तर आता आपण याला खाली काढून घेऊयात आणि याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झालं की हे आपोआप कड्याने सुटायला लागतं तर बघा या पद्धतीने बघू शकता थंड झाल्यानंतर या पद्धतीने सुटायला लागतं तर याच्या सगळ्या कडा ज्या आहेत त्या मी मोकळ्या करून घेतलेल्या आहे आता आपण कटर किंवा चाकूने याला या पद्धतीने कट करून घेऊयात एकदा हा नाश्ता नक्कीच ट्राय करून बघा हा नाश्ता जो आहे तुम्ही असाचसुद्धा खाऊ शकता तर ते बघू शकता मस्त शिजला गेला तर अलगत निघतो हे बघा मस्त असा जाळीदार आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्ही हा नाश्ता सुद्धा खाऊ शकता पण आपण याला थोडंसं शेकून याला क्रिस्पी बनवून घेणार आहे यासोबतच प्लेटमध्ये सुद्धा एक मी बनवून घेतलेला आहे ताव्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि आता हे जे पीसेस आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि मस्त असा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तर ते एक साईडनी झालेलं आहे आपण याला पलटून घेऊयात तरी तर ते बघू शकता रंग बघा किती मस्त आलेला आहे तर हा जो रंग आहे ते आपण याच्यामध्ये एक चमचा साखर टाकली त्याच्यामुळे येतो आणि खायला खूप छान लागतो तर नक्कीच ट्राय करून बघा तर दुसऱ्या साईडनीसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडनी परतून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा रंग मस्तच आलेला आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर यावर तुम्ही कडीपत्ता आणि मिरचीचासुद्धा तडका लावू शकता तर हा नाश्ता आपला तयार झालेला आहे तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता चटणी नसेल तर तुम्ही असाचसुद्धा खाऊ शकता खायला खूप छान लागतो तर मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे तर मस्त असा जाळीदार हा नाश्ता झालेला आहे तर हे बघा आतून बघा मस्त अशी जाळी आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आपण कॉर्न टाकले आहे त्याच्यामुळे नाश्ता खूप छान लागतो रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय